राईचा डॅश करणे, राई म्हणजे मोहरी आणि मोहरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दाखवायचंय की ही गोष्ट खूप मोठी आहे, म्हणजेच राईचा पर्वत करणे म्हणजे एखादी लहान गोष्ट मोठी आहे अशा पद्धतीचा भास निर्माण करून दाखवणे. जंग जंग पछाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपण पाहत आहोत. यासाठी पर्याय क्रमांक एक आहे पिछा पुरविणे म्हणजे मागे लागणे. पर्याय दोन मार देणे. पर्याय क्रमांक तीन खूप प्रयत्न करणे म्हणजेच कसून शोध घेणे आणि चोरी करणे. तर या ठिकाणी जंग जंग पछाडणे याचा अर्थ होतो खूप प्रयत्न करणे म्हणजेच कसून शोध घेणे. खोड मोडणे हा एक अर्थ आहे आणि याचा वाक्प्रचार या चार पर्यायापैकी एक आहे तो आपण शोधूयात. खोड मोडणे म्हणजे पोबारा करणे. पोबारा करणे याचा अर्थ पळून जाणे असा होतो आणि खोड मोडणे आणि याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर उच्छाद मांडणे म्हणजे खूप धिंगाणा करणे किंवा खूप गोंधळ करणे आणि खोड मोडणे आणि धिंगाणा करणे याचाही संबंध नसतो. पर्याय क्रमांक तीन पळ काढणे म्हणजे पळून जाणे आणि पर्याय क्रमांक चार आहे अद्दल घडविणे म्हणजे खोड मोडणे. हा वाक्प्रचार योग्य आहे. ठीक आहे. हे इयत्ता पाचव्या वर्गातील शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुस्तकाचं नाव आहे क्लुप्त्या आणि सूत्रे बुद्धिमत्ता आणि गणित. या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे उपयुक्त अशा पद्धतीचं पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे हे भाग एक आणि भाग दोन साठी आहे. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जो आता व्हिडिओ पाहत आहात या व्हिडिओतील जे काही प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न या दोन्ही पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी भरपूर सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. या पुस्तकाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठ झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एक पॅकेज आहे आणि या पॅकेज मध्ये एकूण 28 प्रश्नपत्रिका आहेत. याच्यामध्ये भाग एक मधील 14 आणि भाग दोन मधील 14 त्याचबरोबर विशिष्ट घटकांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला ताबडतोब प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ही प्रश्नपत्रिका तयार आहे आणि त्याचबरोबर कठीण प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे. पूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर आपल्याला सरावासाठी उपयुक्त अशा पद्धतीचे आणखीन दोन पुस्तक आहेत. या पुस्तकाचं नाव आहे प्रॅक्टिस परीक्षा भाग एक आणि भाग दोन मध्ये प्रत्येकी 15 प्रश्नपत्रिका आहेत. त्याचबरोबर कठीण प्रश्नांची स्पष्टीकरणे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आय एम विनर नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एकूण 22 प्रश्नपत्रिका आहेत. या ठिकाणी प्रत्येक क्लिष्ट प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं असून या ठिकाणी एकूण 156 आव्हानात्मक स्वरूपाचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. सरावासाठी हा प्रश्न संच अत्यंत उपयुक्त आहे. समोरील पुस्तक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आहे. यामध्ये एकूण 11 प्रश्नपत्रिका आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये संपूर्ण घटकांना स्पर्श केलेला आहे. विविध प्रकारचे प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. समोर जे पुस्तक दिसत आहे हे पुस्तक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आहे. हे पुस्तक खास गणित या विषयासाठी केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एकूण 1200 प्रश्न आहेत. त्यामधील 600 प्रश्न घटकनिहाय आहेत आणि 600 प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत. विशेष म्हणजे आपल्याला 20-20 प्रश्नांची एक एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली असून या ठिकाणी एकूण 62 प्रश्नपत्रिका आहेत आणि प्रत्येक क्लिष्ट प्रश्नांचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे.